सोबत एक प्रश्न ऍड करेन मॅडम की जेव्हा आपले समोरचे दात पडतात आणि मग ते दिसायलाही बरोबर दिसत नाही आणि मग जसं याने विचारलं की खूप दिवस झालेले असले तर म्हणजे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का किंवा आपली जी ओरल हायजीन जी, जी मेंटेन राहायला हवी त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगू शकतो का की कि किती दिवस आपण ते सोडले पाहिजे जास्त दिवस जर सोडलं असेल तर काय होऊ शकतं नेमकं ओके तुम्ही पुढचे दात म्हटला जस्ट इमॅजिन पुढचे दात नसले आणि तुम्ही हसला कसं दिसणार होय ना तर एस्थेटिकली एस्थेटिकली म्हणजे छान दिसायला ते बरोबर नाही आहे नक्कीच म्हणून ऍक्च्युली जर ते दात किडले नाहीतर ऍक्सिडेंट झालं काय जर होऊन ते पडलं दात तर आता सध्या मध्ये आमच्या इकडे आहे इमिडिएट इम्प्लांट्स म्हणजे ते दात कितीही कितीही पडलेलं आहे जर थोडंच फ्रॅक्चर झालेलं असलं तर आम्ही कॉम्पोजिट बिल्ड करून ते तुमचं दात पूर्ण करून देतो अच्छा ओके okay. जर जास्त आहे ट्रॉमा आहे पूर्ण दातच असं बाहेर आलेलं आहे तेव्हा देर इज अ प्रोसिजर की तेही दात जर तुम्ही छानपकी त्याला प्रिझर्व केलेला सलाईनमध्ये हे घालून ते दात प्रिझर्व्ह करून आमच्याकडे घेऊन आलेला तर तेही आम्ही घालून बसू शकतो ओके okay. स्प्लिंटिंग करू शकतो म्हणजे इट इज नथिंग बट लेमन टर्म्स स्टिच करू शकतो पडलेला घेऊन यायचं तुम्ही ते टायमिंग असते की बारा तासात घेऊन आलेला ते रूट जे असते दाताच्या पाठीमागे जर ते बरोबर प्रिझर्व्ह केलेला म्हणजे छानपैकी सलाईन मध्ये बरोबर सल्युशन मध्ये घालून ठेवलेला तर तिथं जे रिजनरेटिव्ह म्हणजे त्याच्यात हे असतात फॅक्टर्स ग्रोथ फॅक्टर्स असतात जर तिथं घातलं तर ते बरोबर बसते गम्स मध्ये जाऊन बरोबर बसते तेही प्रोसिजर आहे जर ते सगळंच नको आहे आणि दात तुमच्याकडे जे आहे बरोबर ते बरोबर नाही आहे तर इमिडिएट इम्प्लांट ही करू शकतो ते सॉकेट आता उघडच आहे त्याच्या आत आम्ही जाऊन रूट सारखं स्क्रू बसवू शकतो ते हिल झाल्यावर आम्ही अबटमेंट म्हणजे अटॅचमेंट मग त्याच्यावर क्राऊन ओके तुमचं दात असंही बसवू शकतो जर अँटीरियर असलं आणि तुम्ही कुठलं तरी पॉस्टिरियर पाठीमागचं दात कुठलंही नाही आहे आणि जर तुम्ही जास्त दिवस सोडला तर टू प्रॉब्लेम्स आहेत बाजूचे दात त्या जगामध्ये यायला स्टार्ट करतात ओके ते स्टार्ट मुव्हिंग इन दॅट एम्प्टी स्पेस हा इट इज नोन एज टूथ इन्क्लिनेशन म्हणजे बाजूचे दात क्रॉस होऊन त्या स्पेसमध्ये यायला स्टार्ट करतात बर आणि ते दाताला खाली एक दात अँटागोनिस्ट असते बघा तुम्ही जर त्या दाताला खालतीही अँटोनिस्ट असते त्याला वर सपोर्ट नाही आहे म्हणजे अपोजिट नाही आहे म्हणून तेही दात वर ग्रो व्हायला स्टार्ट होत अरे बापरे वर चढायला चालू होत म्हणजे पूर्ण ऑक्लुजन जे आम्ही कच करतो ना कच केल्यावर ते पूर्ण बिघडून जाते अच्छा मग जर तुम्ही दोन वर्षांनी तीन वर्षांनी असं गेला तर जे खालचं दात वर चढायलाय त्यालाही कट करायला पाहिजे म्हणजे स्पेस नाही आहे बरोबर बाजूचे सारे बाजूचे सगळे त्या जागामध्ये आहे खरं ते एक दात वर चढलेलं आहे म्हणून ते कट करायला पाहिजे त्याला क्राऊन कटिंग म्हणतात आणि मग एक दातासाठी तुम्ही दोन दात कट करता खाली पण क्राऊन आणि वर ही तुम्ही काय इम्प्लांट करा काही करा खरं ते तर आर्टिफिशियल टूथ ना म्हणून जर स्पेस एक्स्ट्रॅक्शन हेही केलं असलं तर इट इज आर रेस्पॉन्सिबिलिटी की पुढे काही असं डिस्ट्रॅक्शन ना व्हावं म्हणून तेव्हा जाऊन बरोबर करून घेऊ शकतात म्हणजे असंच जागा रिकामी जा सोडणं त्याच्यामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात मग हायजीन बद्दल असं म्हणजे अर्थात आता रिकामी जागा आहे म्हणजे मग काही आपण खालेलं अन्न वगैरे तिथं जाऊन साचणार आणि मग तेवढं क्लीन जर नाही आपण ठेवलं तर मग आणखीन काही आजार वगैरे आपल्याला होण्याची शक्यता असते का हो जेव्हा दात तिथून काढता तुम्ही ते स्पेस तसंच उरतंय एक तर बरोबर हिलिंग झालं तर ते एवढा मोठं स्पेस आहे तिथे काय फसायचं चान्स नाही आहे ते तर इट इज सेल्फ क्लेन्झिंग एरिया खरं त्याच्याहून काय होतंय ते बोन लेवल तिथं ते, ते जे हड्डी असते वरचं ते खाली उपर होत होतंय रिसिडिंग इट इज नोन एज बोन रिसीडिंग बोन रिसेशन जिंजावल रिसेशन मग बाजूच्या दातांना तिथं फट व्हायला